कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातर्फे होणारी मोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून अठ्ठ्याण्णव लाख एक्केचाळीस हजार रुपयाची अत्याधुनिक रोवर मशीन व प्लॉटर मशीन शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाला प्रदान करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर वसंत निकम सुधाकर पाटील शशिकांत पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूर कोल्हाल भूमी अभिलेख विभागाकरिता एकूण अकरा रोवर आणि सहा वाईट फॉर्मॅट प्रिंटिंग मशीन प्लॉटर खरेदी केले आहेत यामुळे जिल्ह्यातील मोजणीचे काम अधिक गतिशील व अचूक होणार आहे अशा प्रकारची अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे ही प्रणाली जी एन एस एस व जी पी एस प्रणालीवर आधारित असल्याने मोजणी अधिक अचूक व कमी कालावधीमध्ये होणार आहे यासाठी आवश्यक कंटिन्युअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन जिल्ह्यातील हथकंगे व आजरा येथे उभारणी करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसासारख्या उंच पिकामध्ये सुद्धा मोजणी करणे शक्य होणार आहे डोंगराळ भागामध्ये इतर मोजणी साधन सामग्रीच्या आधारे मोजणी करण्यावर मर्यादा येतात परंतु या नवीन प्रणालीने हे काम सहजरित्या करता येऊ शकते नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ